अंतरिम अर्थसंकल्प महिला सक्षमीकरणाच्या साक्षात्काराचं पर्व आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. आजपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते आज वार्ताहरांना संबोधित करत होते. गेल्या अधिवेशनात संसदेनं अतिशय सन्मानाचा निर्णय घेतला होता. या अधिवेशनात महिला शक्ती वंदन अधिनियम विधेयक संमत करण्यात आलं होतं. या अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे, त्यामुळे त्यातून महिला सक्षमीकरणाचं दर्शन घडेल असं ते म्हणाले. आज बजट सत्र का आरंभ हो रहा है, तब राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी का मार्गदर्शन और कल निर्मला सीतारामन जी के द्वारा इंटरिम बजट एक प्रकार से ये नारी शक्ति के साक्षात्कार का पर्व है. मैं आशा करता हूं कि गत 10 वर्ष में जिसको जो रास्ता सूझा उस प्रकार से संसद में सबने अपना अपना कार्य किया. लेकिन मैं इतना जरूर कहूंगा कि जिनको आदतन हृदय करने का स्वभाव बन गया है, जो आदतन लोकतांत्रिक मूल्यों का चीर हरण करते हैं, ऐसे सभी माननीय सांसद आज जब आखिरी सत्र में मिल रहे हैं तब जरूर आत्मनिरीक्षण करेंगे. दरम्यान अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या सरकारच्या कार्यकाळातल्या शेवटच्या सत्रात दोन्ही सदनांचं कामकाज व्यवस्थितपणे चालावं यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीमध्ये केलं. सर्वपक्षीय बैठकीला 30 पक्षांचे जवळपास 45 नेते उपस्थित असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्र्यांनी दिली. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याची ग्वाही यावेळी जोशी यांनी दिली. मात्र वादविवाद घालणं हे काँग्रेसचं काम असल्याचं सांगत जोशी यांनी इंडी आघाडीवर टीका केली. दरम्यान राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सदनातल्या 11 निलंबित खासदारांचं निलंबन मागे घेत असल्याचं निवेदन जाहीर केलं आहे.